भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचं मोठं वक्तव्य। मुंबईमधल्या मोदींच्या रोड शो साठी मुंबई महानगरपालिकेकडून 3,56,00,000 निधी। संजय राऊत यांचा आरोप, मोदींवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज मालेगावमध्ये सभा, नंतर मुंबईमध्ये उज्ज्वल निकमांसाठी देखील प्रचार करणार। निवडणुकीच्या 5व्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार। सोमवारी मुंबई, ठाणे, कल्याणसह 13 जागांवरती मतदान। संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर रोशन ढाकरेला अटक, रॅकेटमध्ये 15 ते 20 एजंट्सचा सहभाग असल्याचं तपासातून समोर। नागपूरसह विदर्भाला 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता। मुंबईमधला उकाडा सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती आज आणि उद्या 1.5 तास बंद राहणार। ओव्हरहेड गॅन्ट्रीच्या कामामुळेसाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी 10:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवणार। हरियाणाच्या नुहमध्ये भाविकांच्या बसला भीषण आग, 8 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी। नमस्कार, मी अमोल किनोळकर, आपण पाहतात एबीपी माझा। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची। शुरू में हम अक्षम होगे, थोड़ा काम होगे।